ह्या रस्त्यावरून माझं वॉकिंग चालू होतं, हळूहळू चालणं माझं असतं चालू, कारण मी तुम्हाला म्हटलं आहे की माझ्या मुळातच जरा सगळे पाय दुखतात, हात दुखतात, सांधे दुखीचा त्रास आहे. त्यामुळेच मला प्रत्येकाने आपल्या तब्येतीची छान काळजी घ्यावी आणि तंदुरुस्त राहावं असं वाटत असतं. असो तुम्ही घेत असाल बहुतेक. तर आता मला तिकडे पक्षी ओरडतात छान. येता येता माझ्या रस्त्यात हे दिसलं आहे बघा, काही एक भांडं सिमेंटचं एक मोठी कुंडी ठेवलेली आहे इथे, ह्या घरावाल्यांनी ठेवलेली आहे ती बंगल्यावाल्यांनी. हा रस्ता आहे आणि ही कुंडी इथे गेटच्या बाहेर, त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. साहजिकच ते जे रस्त्यावरून कुणी जाणारे असतात, कुत्रे किंवा गुरं पक्षी, यांच्यासाठी खूप छान वाटली मला ही सोय बघितलेली. माझ्या काकांच्या घरी पण असं माठ ठेवलेला असायचा पूर्वी. मला आता ह्या वर्षीचा विषय माहीत नाही, पण उन्हाळा सुरू झाला की ते घराच्या बाहेर गेटजवळ माठ ठेवायचं, त्याला नळ असणारा आणि एक त्याच्यावरती भांडं, म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना जर पाणी प्यायची इच्छा झाली तर नळ चालू करून ते प्यावं. तर इथे आता हे पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी ठेवलेलं दिसतंय. मला साहजिकच ते माझ्या सबस्क्रायबर बरोबर व्ह्युअर्स बरोबर शेअर करा असं वाटलं, कारण ही खूप चांगली संकल्पना आहे. आपण सगळेजण म्हणतच असतो की उन्हाळा आला की हे मेसेज यायला लागतात की आपल्या घराच्या खिडकीजवळ इकडे तिकडे ठेवा पाणी. तर ह्याने तर ते मोठंच्या मोठंच भरून ठेवलं आहे, जेणेकरून गुरांना पण, कारण बिचारे खूप गुरं अशी आपण फिरताना बघत असतो की त्यांना पाणी मिळत नसतं, किंवा कुत्रे पण असतात खूप, तर त्या सगळ्यांसाठी किती छान सोय बघा की करून ठेवलेली दिसलं ना तिकडे ती हे ठेवलेलं आणि हा रस्ता. तर मला एकाच त्यांच्या त्या उपक्रमामुळे मला पण आज एक तुम्हाला संदेश देण्यासाठी काहीतरी पॉईंट मिळाला वेगळा. मी माझ्या आधीच्याच माझा आधीचा जो मोठा एक व्हिडिओ मी टाकला आहे त्यात मी हे मेन्शन केलं आहे की कुणाला माझे जर हे उपदेश वाटत असले तर त्यांची मी माफी मागते, पण मला वाटतं शेअर करावं जे काय बघू ते. मग काही उपाय असतील आयुर्वेदिक किंवा असे जे काही. आता मी थोडं माझं चालणं चालूच आहे माझं आणि बडबड पण चालू आहे, तर असं मला आवडतं तुमच्याबरोबर शेअर करायला. आणि आता हळूहळू मी घराच्या बाजूला जाणार आहे, इकडे पण मुलं खेळत आहेत, आपण त्या बाजून जाऊन बघूया. थोडंसं लहानपण आपलं पण त्यामुळे आठवतं ना, लहान मुलांना खेळताना बघितलं की बघा मुलांची धावाधावी चालली आहे. आणि हा वड आहे, आमच्या पण घराच्या वरच्या बाजूला वडाचं झाड होतं लहानपणी. आणि पारंब्यात पण असायच्या, पण त्या हाताला खूप लागायच्या हे करताना. तर हे इथे सवडाचं झाड आहे आणि ही मस्त छान मुलं खेळतात. इथे ग्राउंड आहे खेळण्यासाठी, ते बघा तिकडे पण चाललेला आहे मुलांचा खेळ. त्यांच्या आया पण आहेत छोट्या मुलांच्या, कारण लहान मुलं पण घरात कंटाळून जातात आणि बिचारे त्या आया पण कंटाळतात त्यांना सांभाळता सांभाळता. त्यामुळे जरा संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडलं की बरं वाटतं, होय की नाही. म्हणूनच कामं तर असतातच आपली सगळ्यांची रोजचीच. आणि हा चाफा आहे बघा इथे मस्त, मी ह्याच्यावरती पण एक छानशी कविता मला कुठे मिळालेली टाकली होती की त्याची पानंसुद्धा त्याची साथ सोडून देतात, कारण आता पानं सगळीच पडतात ह्या ऋतूमध्ये आणि मग चैत्रापासूनही बघा पालवीपर्यंत फुटायला पण लागले त्यांना. तरी तो बहरतो, ह्याच्यावरती फुलं आहेत बघा आलेली. तर असा हा आपला चाफा. आणि हे सगळे त्या बाजूला छान छान बंगले आहेत, फक्त एकाच बंगल्यावाल्यांनी ते भांडं ठेवलं आहे पाण्याचं आणि सिमेंटचं. तर हळूहळू आता मी घराकडे आगेकूच करते, कारण मग परत इथे पण एक चाफा आहे. असं होतं की मी चालत राहते आणि मग पाय इतके दुखायला लागतात की ते जाणं, मग घरी जाणंच खूप कठीण. अरे वा इथे आतमध्ये खूपच चाफे लावलेले आहेत बघा छान. तिकडे आपला छान ध्वज दिसतोय मस्त, वडाचं झाड आहे आणि हे चाफे आहेत लावलेले.
खूप लोक काही ना काही करत असतात छान, फक्त आपली दृष्टी हवी बघण्याची, आपल्याला चांगलं शोधायची हे हवी सगळ्याच बाबतीत. त्या संदर्भातलं एक सुंदर वाक्य मी आज वाचलेलं आहे, पण ते मी आत्ता नाही, मी घरी जाऊन त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही बघत रहा माझे व्हिडिओ बघताच तसं. पण म्हणजे कसं होतं सांगू का, जे काही जरा बरे व्हिडिओ करतात ना त्यांना पण करायची एनर्जी मिळते, प्रोत्साहन मिळतं, कारण यूट्यूबवरती इतके घाणेरडे पण व्हिडिओ असतात आणि त्याला प्रचंड लाईक्स असतात, प्रचंड व्ह्यूज असतात. मग हेच जर चांगले पण व्हिडिओ कोणाला टाकायची इच्छा होत असेल तर त्यांना व्ह्यूज दिले, लाईक्स दिली, तर ते प्रोत्साहन ठरेल ना, आणि नुसत्या वाईट गोष्टीचंच सगळं वाढ होणार नाही, चांगलं पण काही दिसत राहील. त्यामुळे बोधात्मक किंवा असे काही व्हिडिओ तुम्हाला वाटत असतील की हे करावेत, लाईक व्ह्यूज द्यावेत ह्याला, तर ते करत जा. मुलांचा हा खेळ चालू आहे छान, तो आता बघत बघतच मला घरी जायला हवं आहे, कारण आता माझं लहानपण काही राहिलेलं नाही आहे, त्यामुळे आता घरी जाऊया आपण. सगळ्या गल्ल्या आणि सेम दिसणारे बंगले असले की कळतच नाही कुठून आले आणि काय झालं. गावामध्ये तो एक प्रॉब्लेम नसतो, गावात आपल्याला सगळं पाठ असतं, पण हे असं सगळं शहरी भागामध्ये थोडासा गोंधळ होतो. आणि मी आज जरा ह्या वेगळ्याच ठिकाणी आले फिरायला, नेहमीच्या रस्त्याला गेले नाही आहे, कारण तिथे खूपच गाड्या पण असतात. आणि आज मला तसं पण काही भाजी वगैरे आणायची नव्हती, त्यामुळे ह्या वेगळ्या रस्त्याला आले, तर तिथे तर छान मला पाण्याचं हे दिसलं, टाकी कुंडी ठेवलेली, वाटसरू म्हणजे जी जनावरं वगैरे जातात त्यांच्यासाठी. तर आता मी थांबते, थांबायला जाते तर वाव काहीतरी मला असं दिसतं की जे तुमच्याशी शेअर करावं. तर सुंदर आवाज येतो आहे तुम्हाला, पक्षी ओरडतो छान ऐका. आला ना, आणि ही छान मस्त तर बघा ओरडतं, पण तो दिसत नाही आहे ह्या सगळ्या गर्दीत आहे कुठेतरी आतमध्ये दिस. ठीक आहे, तर आता मी जाते पुढे. मस्त बघा झाडं आहेत कशी नारळाची लावलेली, बरं वाटतं त्यामुळे बघून. तर आता व्हिडिओ बंद करते आणि जाऊन मला मग तो बनवायचा व्हिडिओ. मी जे काही आज एक वाचलं आहे ते मला तुमच्याबरोबर शेअर करायची खूप इच्छा झालेली आहे, कारण मला ते खूप आवडलं आहे. चिकूचं झाड आहे छान, चिकू आलेले आहेत लहान लहान, आणि आता ते थोड्या दिवसांनी मोठे होतील. बघा बंगल्याच्या आतमध्ये लावलेलं आहे, पण ते सगळं बाहेर आलं आहे आता, समोर पण आहे ते चिकू. चला तर मग ठेवूया आता, इथे पण पक्षी ओरडतात झाडांवरती. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, तब्येतीची, भगवंताचं नामस्मरण सतत चालू ठेवा. धन्यवाद.